कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम सरांसाठी तुम्ही योग्य नाहीच आहात. तुम्ही ना काहीतरी प्लॅनिंग करूनच प्रीतम सरांसोबत लग्न करताय. ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. आज जे झालं ते व्हायला नको होत. दिशा मॅडम प्रीतम सरांशी असे वागतात ना की नाही सहन झालं. खर तर प्रीतम सरांना सोडून यायची अजिबात इच्छा नव्हती माझी, पण अहिल्या मॅडमच्या निर्णयासमोर कोणाचच चालत नाही. प्रीतम सर पण खूप दुखी होते, त्यांनाही मी तिथे हवे होते. आता मी तिथे नसणार आहे, तेव्हा प्लीज प्रीतम सरांची काळजी घे. त्यांना या सगळ्यातून सावरण्याचं बळ दे. त्यांच्या आयुष्यात काहीच वाईट घडू देऊ नकोस. दिशा मॅडमचं त्यांना काहीच त्रास होऊ देऊ नकोस प्लीज. हॅलो हॅलो, तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा, वेळ बोल. काय बोलायचं? मी जाते इथून. का? माझा जॉब गेलाय. खर तर किर्लोस्कर हाऊस मधून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती माझी, पण माझा नाईलाज आहे. गेल्यावर आता प्रीतम सर एकटे पडतील. मला आतून असं खूप वाटत होत की मी त्यांच्या सोबत असायला हवं. ती दिशा चांगली मुलगी नाहीये हो. प्रीतम सरांसारख्या इतक्या इमोशनल सेन्सिटिव्ह मुलाला जर इतकी धूर्त बायको मिळाली ना तर त्यांचं आयुष्य बरबादच होईल. पण मला सांगा, तुम्हाला अचानक का एवढी काळजी वाटते प्रीतमची? खर तर हा प्रश्न मलाही पडला होता. मला आधी वाटायचं की प्रीतम सर माझे फक्त मित्र आहे, पण आता जेव्हा मी त्यांच्यापासून दूर चालले तेव्हा मला कळतंय की ही फक्त मैत्री नव्हती. प्रीतम सर मला आवडू लागले. त्रास झाला की मला त्रास होतो. ते दुःखी असतील तर मी दुःखी असते. त्यांच्या यशात माझ सुख आहे. मी प्रीतम सरांच्या प्रेमात पडलीय. प्रिया मॅडम, आय लव्ह यू टू. प्रिया मॅडम, आय लव्ह यू टू. प्रीतम सर तुम्ही? हो प्रिया मॅडम. तो किर्लोस्कर हाऊस मध्ये वावरणार पण मीच आहे, आणि तुमच्याशी असा फोनवर बोलणार पण मीच आहे. मॅडम किती वाट बघितली मी तुमच्या तोंडून हे सगळं ऐकायला. खूप खूप वाट बघितली, खूप. मॅडम पण आता तसं तुम्ही कुठे जायचं नाही आहे. मी लगेच येतोय मी तिथे. फक्त माझी ना एक छोटीशी मीटिंग आहे, ती संपवून मी येतो. हा, तुम्ही तिथेच थांबा, कुठे जाऊ नका. आपण बोलू, सगळं सॉर्ट आउट करून टाकू. तुम्ही नका जाऊ. प्रीतम सर तुम्ही ड्रिंक केलायत का?
थोडीशी, एकदम थोडीशी, आपण मी थांबवणार, मी सगळं बंद करणार. ते आज ना मॅडम ते दिशाचं भांड फोडायचंय मला. एकदा झालं ना की मी परत थांबवणार, प्रॉमिस. तुम्ही आता कुठे जाऊ नका, मी येतो तुमच्याकडे. हा मी येतोय. प्रीतम सर काय करणार आहात तुम्ही? मी आलो. बाय बाय बाय. प्रीतम सर एक मिनिट थांबा. प्रीतम सर सांगा ना. हॅलो पारू. प्रिया मॅडम तुम्ही कुठे आहात ना, कशा आहात तुम्ही? माझं सोड, आदित्य सर कुठे ते सांग. काय झालंय प्रिया मॅडम, तुम्ही एवढे घाबरले का आहात? हा सांगा ना ना, आदित्य सर कशाला हवेत तुम्हाला? प्रिया मॅडम बोला ना, काय झालंय? पारू प्लीज, आदित्य सर जर त्यांच्या रूम मध्ये असतील ना तर त्यांना प्लीज जाऊन सांग की प्रीतम सर ठीक नाही आहेत. काय ठीक नाही म्हणजे काय झालंय त्यांना? तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघ, हे सगळं सांगत बसायला आता अजिबात वेळ नाहीये. प्रीतम सरांनी ड्रिंक केलंय, दारू प्यायलेत ते. त्यांना धड बोलता येत नाहीये ग, आणि अशा अवस्थेत ते ऑफिस मध्ये चाललेत मीटिंग साठी. हे बघ, त्यांना ना लवकरात लवकर थांबवायला हवं, म्हणून सांगते आदित्य सरांकडे जा आणि त्यांना प्लीज सांग, तेच आता काहीतरी करू शकतील. मी जाते ना सांगते त्यांना. आदित्य सर, आदित्य सर हातातली समजी कामं टाका ना. प्रीतम सर कुठे आहेत त्यांना शोधून काढा. अरे काय झालंय यार, तू मगाशी आली होतीस, काय प्रॉब्लेम काय? सर सर मला प्रिया मॅडमचा फोन आला होता. हा? त्यांनी सांगितलं की प्रीतम सर लई दारू प्यायलेत. वय मग त्याच अवस्थेत ते मीटिंगला गेलेत. तुम्ही चला ना आधी शोधून काढूया ना त्यांना. आर यू शुअर तो दारू प्यायलाय? वय यार काय करू यार, या मुलाचं महत्वाची मीटिंग होती आता आणि ते दिशा आणि आईला सरप्राईज करणार होते आणि सर हे बघा सर, तुम्ही असं इथं चिडण्यापेक्षा तुम्ही आधी चला ना त्यांना शोधूया ना त्यांना थांबूया. चला पूजा प्लॅन झाले. सर तुम्ही तारी पण आलात. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन, सॉरी गुड आफ्टरनून एव्हरीवन. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा मुलगा आणि तोही इतक्या महत्वाच्या मीटिंग मध्ये चक्क दारू पिऊन आलाय. ओ मी अहिल्यादेवी किर्लोस्करांचाच मुलगा आहे, प्रीतम किर्लोस्कर, आणि तुम्ही सगळ्यांनी मला नालायक ठरवलंच आहे, पण माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.